अतिवृष्टीमुळे राज्यभरातील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असताना आता हवामान विभागाकडून पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होऊन 6 ते 8 नोव्हेंबरच्या दरम्यान उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी पुण्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणसह राज्यात अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मका, कापूस, बाजरी, सोयाबीन, द्राक्ष यासह अनेक पिकं भुईसपाट झाली आहेत आणि आता नव्याने येणाऱ्या या पावसाच्या संकटाने शेतकरी पुन्हा एकदा चिंताग्रस्त बनला आहे.